नमस्कार, मी स्वामिनी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। तर चॅनलवरती जे कोण नवीन असेल त्यांना सगळ्यांना मी सांगू इच्छिते की सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल। सगळ्यांना माहितीच असेल की स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती सध्या ढेपेवाडा सिरीज सुरू आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आम्ही ढेपेवाड्याला कसे पोहोचलो, तिकडे गेल्यानंतर आमचा जो कार्यक्रम होता तर त्याची तयारी आपण बघितली, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आमच्या संपूर्ण कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। माझं नाव अमोल, हे जितकं परिचयाचं आहे संपूर्ण देशमुख आणि हसबनीस कुटुंबासाठी त्याच्यापेक्षाही जास्त परिचयाचं नाव माझ्या नंतर जे आहे ते आहे अशोक। अशोक काळे यांचा मुलगा आहे मी, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रणव आणि प्रभंजनची अगदी मुंजे असू दे तेव्हासुद्धा बाबांचं गाणं झालेलं होतं। मध्यंतरी एकदा एक फोटो पण त्यांचा बघायला मिळाला होता की त्यावेळेस मंगलाष्टकं वगैरे घेतली बाबांनी म्हणली होती, तर त्याच्यामुळे त्यांचा वारसा पुढे चालवण्याचा खरंतर प्रयत्न आहे। त्यांच्या इतकी उंची गाठणं शक्य नाही आहे, पण प्रयत्न करायला पाहिजे कारण परमेश्वरांनी ही सेवा करण्याची संधी मिळाली आणि बाबांच्या पोट्यामध्ये आशुताई आणि माझा आमच्या दोघांचा जन्म झाला हे पण खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आम्हाला आनंद होतो की आम्ही कलाकारांच्या घरात जन्माला आलो, आणि सुदैव त्याचं असं की त्याच्यापेक्षाही पुढं आमची ही मुलं आता त्याच क्षेत्रामध्ये परत कार्यरत आहेत। ही सरस्वतीची कृपा लागते काळे घराण्यावरती, महाबळेश्वर कुटुंबावरती देखील कदाचित ते सगळे संस्कार आणि त्यांचा आशीर्वाद असेल म्हणून या सगळ्या गोष्टी करतात। स्वामिनी कुलकर्णी आता आशुताईची मोठी मुलगी, ती आपल्यासमोर थोडंसं अगदी कार्यक्रमाची सुरुवात म्हणून एक राग छोटा ख्याल फक्त आत्ता सादर करणार आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया। स्वामिनी कुलकर्णी ही वयवर्ष 5 गातीच आहे, खरं तर ती 6 होती तेव्हा तिने पहिल्यांदा 6 लावलेला आहे। अतिशयोक्ती वाटेल पण खरंच तिने पहिल्यांदा 6 होती तेव्हा आशुताई सहज मुलांना शिकवत होती, आणि त्यावेळेस तिने बाळ होतं म्हणून तिला म्हणली की 6 म्हणून तिने 6 लावलेला होता, आणि तेव्हापासून ती गाती आहे। बाबांच्याकडेच म्हणजे माझे वडील अशोक काळे यांच्याकडे पण गाण्याचं हार्मोनियमचं सगळं शिक्षण तिचं झालेलं आहे। त्याच्यानंतर तिची आई अश्विनी कुलकर्णी हिच्याकडे तिचं शिक्षण झालं, आणि त्याच्यानंतर आरती अंकलीकर टिकेकर यांच्याकडे तिने गायनाचं शिक्षण घेतलं, हार्मोनियमचं शिक्षण तिने पंडित प्रमोद मराठे यांच्याकडेही घेतलेलं आहे। बालगंधर्व पुरस्कार तिला 2010 मिळाला, आणि त्याच्यानंतर रेडिओ मिरचीचा 98.3 FM रेडिओ मिरची याचा देखील तिला पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सूर सम्राट म्हणून तिला तो पुरस्कार मिळालेला आहे। तर आपण आता नमस्कार, माझं नाव स्वामिनी महेश कुलकर्णी, आपल्यासमोर वेळेप्रमाणे राग पुऱ्या धनश्री सादर करण्याचा प्रयत्न करते। महाराष्ट्र ही संतांची, क्रांतिकारकांची, आणि सामान्यातून असामान्यत्व
सिद्ध करणाऱ्यांची भूमी आहे आणि अशा ऐतिहासिक पौराणिक पार्श्वभूमी लाभलेल्या पवित्र अशा महाराष्ट्र भूमीत विदर्भातल्या कारंजा या गावात 80 वर्षापूर्वी देशमुखांच्या घरी एका गोंडस बाळाने जन्म घेतला. मुलगा झाला त्यामुळे संपूर्ण घरात आनंद तर होताच आणि त्या आनंदानेच संपूर्ण घर जणू काही त्या बाळासाठी पाळणा भरू लागलं होतं. कारण बाळाचं नाव ठेवायचं होतं, मग त्यासाठी पाळणा तर हवाच ना. त्या मनातून ओठांवर आलेला हा पाळणा. हळू हळू हलवाग सोनुलाचा पाळणा. बाळाचं नाव ठेवलं रामचंद्र. आपलं बाळ हे आपल्या आईला सर्वात जास्त प्रिय असतं, मग तीच आई स्वतःच्या हाताची मनाची ओंजळ करून त्या बाळाला म्हणते सावळाग रामचंद्र. सावळाग रामचंद्र माझ्या मांडी वरणाचो, माझ्या मांडी वरणाचो. मनात यायला आणि 1970 साल उजाडायला अगदी एक गाठ झाली आणि 1970 साली रामचंद्राच्या मनातच नाही तर आयुष्यात सुद्धा शीला हसबनीस नावाच्या एका सुबक तरुणीने प्रवेश केला आणि रामचंद्राचं मन गाऊ लागलं. सात आठ गाणी झाली पण कुठल्या गाण्याला टाळ्या पडल्या आणि कुठल्या गाण्याला लाफ्टर आलं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. यालाच स्त्री शक्ती म्हणतात. इतका वेळ शिलाताईचं नाव नव्हतं आलं, शिलाताईचं नाव आलं आणि टाळ्या पडल्या. हे सगळं सुरू असताना रामचंद्र आणि शीला यांच्या मनात मात्र एकच ध्यास होता आणि त्या ध्यासाचं रूप म्हणजे प्रत्यक्षात आलेलं डहाणूचं घर आणि त्यावेळी त्या घरासाठी आणि पुढच्या सगळ्याच गोष्टींसाठी मन म्हणायला लागलं. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घर बोलणं नवं, नव्या घरामध्ये काय नवीन घडलं, घर कुला संग संग वेगळं होईल दिसतात. शिड्या लागणारच आहेत. असो फार गंभीर वगैरे होऊ नका. मी आपलं सहजच बरं ते जाऊ दे. आता तरी लक्षात आलं का मी कोण? बरं अजून एक क्लू, तुम्ही सध्या मेसेज पाठवता ना त्याचं मूळ रूप मी. काहींच्या लक्षात आलंय पण आपण कशाला बोलायचं म्हणून शांत बसले. बोला हो, बोला बोला. मेसेजेस तर एकदम भारी भारी असतात हां, पण प्रत्यक्षात येऊन समोरासमोर काही बोलायचं म्हणलं तर तुमच्याकडचे सगळे शब्द आंदोलन करायला निघून जातात. अशा सगळ्या आणि यापेक्षा भावनेने भरलेल्या शब्दांचं रूप मी माझ्या अंगावर खेळवलं गेली अनेक वर्ष, पण नंतर मात्र माझ्याकडे दुर्लक्ष झालं तुम्हा लोकांचंच. काळ बदलला, तुम्ही माणसं पण बदललात. त्या शब्दांची जागा आता इमोजीने घेतली आहे. पण खरं सांगू का, माझ्या करवी जेव्हा शब्द भावनेचं रूप घ्यायचे तेव्हा वाचणाराही तेवढाच भावनिक होऊन वाचायचा आणि पुढची अनेक वर्ष त्या शब्दांना मनात आणि तो शब्द ज्यांच्या मार्फत आला अशा मला खूप जपून ठेवायचा. आता तर नक्कीच लक्षात आलं असेल ना मी कोण. बरोबर. Yeah.
कार्यक्रम झालेला आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. सगळ्यात मेन आकर्षण या कार्यक्रमाचं होतं ते म्हणजे माझं भारूड, बेडी भारूड मी करत असते आणि भारूड हा प्रकार काय आहे याच्यावर पण मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. हे जे भारूड आहे ते माझा मामा श्री अमोल अशोक काळे हा माझ्यासाठी दरवर्षी लिहित असतो आणि त्याच्यासोबत आपण एक गप्पांचा असा एक व्हिडिओ करणार आहोत की भारूड म्हणजे काय आणि त्यांनी माझ्यासाठी आधीपासून लिहायला सुरू केली, तर हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आता आम्ही जाणार आहोत जेवायला. सो इकडे जेवणाची वेळ असते पण अर्थात कार्यक्रम इतका रंगला, पण आता फायनली आम्ही रूमवरती आलेलो आहोत आणि चेंज केलंय आणि आता आम्ही जेवायला चाललोय. तर रात्रीच्या जेवणासाठी आम्ही पुन्हा एकदा तळघरात गेलो. मी आता म्हणले तसं आम्ही सगळेजण चेंज करून जेवायला गेलो होतो. तोपर्यंत बाकीचे सगळे छान जेवायला बसले होते. सगळेजण जेवायला बसले आणि अतिशय छान वाटत होतं. पुन्हा एकदा सगळे आम्ही एकमेकांना भेटत होतो, एकत्र जेवत होतो. या सगळ्या गोष्टी या 2 वर्षाच्या काळात तर आपण सगळ्यांनीच खूप मिस केल्या आहेत आणि अशा काही सोहळ्यांमुळे आपण एकत्र येतो आणि सगळे एकमेकांना भेटतो. त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली आणि संपूर्ण ढेपेवाडा जो आहे तर त्या संपूर्ण ढेपेवाड्यात दुसऱ्या दिवशीचा जो सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होता तर त्याचं डेकोरेशन करायला सुरुवात झाली होती. या संपूर्ण व्हिडिओचं टायटलच आहे की ढेपेवाड्यात रंगली मैफिल. जो मेन कार्यक्रम होता तो तर झालाच, पण त्यानंतरची जी मैफिल असते की पुन्हा एकदा सगळेजण एकत्र बसतो आणि ती जी मैफिल असते ती खऱ्या अर्थाने रंगते असं मला वाटतं. काळे कुलकर्णी कुटुंब आम्ही सगळेजण कलाकार आहोत अशोकबाबांच्यामुळे, पण त्याच पद्धतीने शिलामावशीच्या घरातले जे सगळे आहेत, मी आत्ता म्हणले तसं आम्ही खूप वर्षांनी एकमेकांना भेटतोय. नंतर जी मैफिल रंगली तर तेव्हा माझा मामा मोहन मामा तर त्यांनी मला तबल्याची साथ दिली. खूप छान वाटलं कारण जेव्हा माझं संपूर्ण कुटुंब कलाक्षेत्रात आहेच आहे पण आमचे सगळे नातेवाईकसुद्धा काही ना काहीतरी या कलाक्षेत्रात काम करतायत, यामुळे अजूनच छान आनंद वाटला मला. तर अशा पद्धतीने संपूर्ण मैफिल आमची रंगत गेली आणि खूप सगळ्यांना छान वाटलं, आम्हालाही परफॉर्म करायला मस्त वाटलं. तर हा होता ढेपेवाडा सिरीजचा पार्ट 2. पुढच्या भागात आपण बघणार आहोत रामचंद्र काकांचा म्हणजेच भैयासाहेबांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आम्ही कसा साजरा केला ते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या भागात. टिल देन बाय बाय.